जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे पोलीस भरतीच्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये। फास्ट ट्रॅक बॅच आपण एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनला सुरू करतो आहोत आणि त्या अंतर्गतचे काही डेमो सेशन या ठिकाणी तुम्हाला ऍपवर फ्री आहेत आणि युट्यूब चॅनलला सुद्धा फ्री आपल्याला भेटणार आहे। आजच्या या सेशनमध्ये आपण बृहन्मुंबई जी आहे, जी की सगळ्यात मोठी भरती 7000 प्लस जागांसाठीची पोलीस भरती या ठिकाणी निघालेली आहे, जे की पूर्ण राज्याची सुद्धा याच्या आधी निघत नव्हती, तेवढे फक्त बृहन्मुंबईला पदं आहेत। आणि या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबईवरचे सगळे मुद्दे आपण कव्हर केले। याच्यावरची एक टेस्ट सिरीज, दोन तीन टेस्ट सिरीज मी घेणार आहे। जवळपास 100+ प्रश्न आपण या बृहन्मुंबईवर बनवतो आहोत। मात्र या बृहन्मुंबईबद्दलच्या बेसिक बाबी ज्या आहेत, ज्याच्यावर प्रश्न येणारे असे मुद्दे आपल्याला या आजच्या सेशनमध्ये बघायचे। शेवटपर्यंत बघा, तुमचं बृहन्मुंबईवर आलेला एकही प्रश्न चुकणार नाही। आणि यापुढचे या बॅचमधले, ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे पोलीस भरतीची, याच्यामधले सगळे व्हिडिओ याच लेव्हलचे असणार आहे, दर्जेदार असणार आहे, जबरदस्त क्वालिटीचे असणार आहेत। बघा, मुंबई ज्याला बॉम्बे असंही म्हटलं जातं, अधिकृत नाव म्हणतोय आपण, महाराष्ट्र राज्याची राजधानी या ठिकाणी मुंबई आहे। संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार मुंबई हे 2018 पर्यंत दिल्लीनंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे। आणि अंदाजे 20 दशलक्ष लोकसंख्या असलेलं मुंबई हे जगातील 7वं शहर म्हणून आपण ओळखतो। जागतिक पातळीवरचं एवढं मोठं शहर मुंबई आहे। इथे हा भारताचा असा जेव्हा आम्ही नकाशा बघतो, तेव्हा इकडे पश्चिम बाजूला मुंबईचं स्थान आपल्याला दिसतं। ही पश्चिमेकडचं अरबी समुद्राचा किनारा आहे आणि इकडे ही मुंबई वसलेली आहे। मुंबईचं स्थान तुमच्या लक्षात येत आहे। पुढे मुंबई, मुंबईमधले 3 जागतिक वारसास्थळं तुम्हाला माहीत असली पाहिजे। 3 जागतिक वारसास्थळं कोणती आहेत बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आम्ही ज्याला CSMT असं म्हणतोय। दुसरं एलिफंटा लेणी किंवा एलिफंटा गुफा आपण त्याला म्हणतोय। तिसरं, शहरातील जे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इमारती आहेत त्याचे विशिष्ट भाग दक्षिण मुंबईमधले ते या ठिकाणी। आणि मुंबई जी आहे ती 7 बेटांपासून बनलेली ही मुंबई आहे। मुंबईचं नाव हे मुंबई असं मुंबादेवीवरून ठेवण्यात आलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागतं। मुंबई मुंबादेवीवरून आलेलं हे नाव या ठिकाणी आहे। मित्रांनो, पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच जिचं हे डेमो लेक्चर आहे, आपण संपूर्ण सिलेबस या ठिकाणी या बॅचमध्ये कव्हर करतोय। रेकॉर्डेड स्वरूपात खूप सारे व्हिडिओज असणार आहेत, लाईव्ह स्वरूपात काही व्हिडिओज असणार आहेत, टेस्ट सिरीज असणार आहेत, त्याचेही लाईव्ह सेशन असणार आहेत। एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनवर ही नवी पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच आपण सुरू केली आहे। पहिले 2-3 दिवस तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात प्रवेश भेटणार आहे, डिस्काउंट मध्ये प्रवेश भेटणार आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात। सगळ्या विषयांचे लेक्चर याच्यामध्ये होणार आहेत, याच लेवलचे लेक्चर होणार आहेत। गणित बुद्धिमत्ता, GK, मराठी व्याकरण, कालावधी 4 महिन्याचा आहे, पण आपलं टार्गेट आहे 50 दिवसामध्ये ही बॅच आपल्याला कव्हर करायची। पहिल्या 50 दिवसामध्ये परीक्षा काही पेपर काही पुढे मागे झाले तर त्यासाठी आपण जास्त कालावधी ठेवलाय, पण आपलं 1-2 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस आपला कव्हर होणार आहे। आता बघा, मुंबईचा इतिहास तुम्हाला या ठिकाणी माहीत असला पाहिजे। मुंबईचा इतिहास, आता सगळ्यात महत्वाचं 7 बेट, 7 बेटांमध्ये कोणती बेट आहे ती? 7 बेटांमध्ये कुलाबा आहे, मोठा कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, त्याच्यानंतर परळ, वरळी, मलबार हिल, या 7 बेटांपासून बनलंय मुंबई। आता इसवीसनपूर्व 3 शतकामध्ये या ठिकाणी मौर्य साम्राज्य यांचा हे भाग बनत आहे। हेप्टेनिशिया म्हणून याचं सुरुवातीचं नाव आहे या मुंबईचं, या बेटांचं। पुढे 2 शतकापासून ते 9 शतकापर्यंत ही बेटं एकापाठोपाठ एक स्वदेशी राजवंशांच्या नियंत्रणातली, म्हणजे भारतीय राज्यच राज्य करतायत, वेगवेगळे राज्य करतायत। यामध्ये मग सातवाहन आहेत, पश्चिम सत्रापसा आहे, आभिरा, वाकाट, कलाचुरी, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट या विविध सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी राज्य केलेलं आपल्याला दिसतंय। पुढे मुंबईचा इतिहास तुम्हाला आणखी बघायचा झाला तर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी काय,
1867 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. ईस्ट इंडिया कंपनी आली, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी आली, तिने आपलं मुख्यालय सुरतहून मुंबईला आणलं. इथे मुंबईचं नशीब पालटलं. मुंबई बॉम्बे प्रेसिडेन्सीचं मुख्यालय म्हणून या ठिकाणी मुंबईला ओळखलं जात आहे. इथे नशीब पालटत आहे. पुढे 1817 माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन याच्या नेतृत्व आहे ईस्ट इंडिया कंपनी खडकीच्या युद्धामध्ये मराठ्यांना पराभूत करते. दुसरा बाजीराव पराभूत होतोय. ही घटना महत्वाची आहे. पुढे 16 एप्रिल 1853 ही तर जागतिक पातळीवरची घटना आहे. भारतातला पहिली रेल्वे जी म्हणतोय ना प्रवासी रेल्वे, इथे कुठून कुठपर्यंत वगैरे ते तुम्हाला माहिती आहे. मुंबईला ठाणेशी जोडले गेलंय. पुढे 1869 सुएझ कालवा उघडला, त्याच्यामुळे मुंबईचं महत्व म्हणजे अरबी समुद्रावरचं सगळ्यात मोठं बंदर म्हणून मुंबईला या ठिकाणी ओळखलेलं. सुएझ कालवा त्याचा फायदा या मुंबईला, मुंबईची वाहतूक वाढलेली आहे. पुढे पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये आता मुंबईची इतिहास म्हणून थोडस ऐतिहासिक आपल्याला बघायचं आहे. 105 जणांना हुतात्मा येत आहे. आणि मग त्या ठिकाणी ती चळवळ होते. हे 1 मे 1960 बॉम्बे हे राज्य भाषिक धर्तीवर मराठी भाषिकांचं बॉम्बे राज्य ते इथे अस्तित्वात येत आहे. मग गुजरात राज्यात बॉम्बे राज्यातले गुजराती आणि त्या ठिकाणी विभागले जात आहेत मराठी आणि गुजराती भाषिक. मुंबईसह मुंबई राज्य, मराठी प्रांत, बिहारमधील 8 जिल्हे, हैदराबाद राज्यातले 5 जिल्हे आणि त्याच्या दरम्यान बंदिस्त नसणारे अनेक राज्य यांचं विलीनीकरण होते आणि या सगळ्यांची राजधानी बनते मुंबई. बघा म्हणजे मुंबई जे बनतंय ना याच्यामध्ये काय काय आहे. गुजराती आहे, खुद्द मुंबई आहे, मराठी आहे, हैदराबादचा काही भाग आहे, कर्नाटकचा काही भाग आहे. या सगळ्यांपासून या ठिकाणी हे बनलं होतं मुंबई, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे आता या ठिकाणी हे हुतात्म्यांचं जे स्मारक आहे त्याला कोणत्या नावाने ओळखले जातं तो मुद्दा इथे महत्वाचा आहे. म्हणजे तो प्रश्नही तुम्हाला विचारला गेलेला आहे. त्याचं नाव म्हणजे त्याचं जुनं नाव होतं फ्लोरा फाउंटन. त्याचं नामकरण झालं त्याला आता आम्ही हुतात्मा चौक असं म्हणतोय. त्याला आम्ही शहीद चौक असं म्हणतो आहोत. पुढे महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 आहे म्हणून आम्ही 1 मेला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतोय. मित्रांनो आपण ही फास्ट्रॅक बॅच बघणार आहोत STI RCP ऍप्लिकेशनवर. तुम्हाला सगळे अपडेट्स भेटणार आहेत MPSC स्पर्धाविषयी या टेलिग्राम चॅनलवर. आणि काही डेमो सेशन फ्रीमधले तुम्हाला बघायचे असेल तर रोहिदास चोंदे पाटील GST इन्स्पेक्टर हे यूट्यूब चॅनल आहे. मात्र यूट्यूबला थोडक्यात असणारे डेमो सेशन असणारे संपूर्ण बॅच ही तुमची STI RCP या ऍप्लिकेशनला या ठिकाणी चालणार आहे. हा लोगो आहे, हे ते नाव आहे. तुम्ही इथे जाऊन त्या संपूर्ण बॅचला जॉईन होऊ शकतात. पुढचा मुद्दा आता मुंबईची नेमकी रचना कशी. बघा रचनेवर तुम्हाला प्रश्न येतात आलेले, याच्या आधीचे जुने प्रश्न मी घेणार आहे. मुंबईवर आलेले जुने प्रश्न मी घेणार आहे. आपल्या फास्ट्रॅक बॅचमध्ये ती होतील. पश्चिमेला अरबी समुद्र आहे, त्याच्या पूर्वेला ठाण्याची खाडी आहे, पुढे उत्तरेला वसईची खाडी आहे, मध्यभागी सालसेट नावाचं बेट आहे, नैऋत्येकडे अरुंद द्वीपकल्प आहे. हे सगळं मुंबईच्या आजूबाजूला आहे, हे सगळं मुंबईच्या आजूबाजूला आहे. एकूण क्षेत्रफळ 603 चौरस किमी किंवा 233 चौरस मैल या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे भातसा धरण. बघा मुंबईला पाणी पुरवठा करणारे ना 7 तलाव तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजेत. किती तलाव? 7 तलाव. याच्यामधलं भातसा हे एक फार महत्वाचं धरण आहे. भातसानंतर विहार, लोअर वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, तानसा, पवई, भातसा आणि तानसा, यमक जुळवा, वैतरणा, अप्पर आणि लोअर, यमक जुळवा, 4 तर झाले, पवई 5 झाला, विहार 6 झाला, तुळशी 7 झाला. 7 तलाव आहे. मुंबई आपाटी सेठ, तिथे काही विहिरींनी जमणार नाहीये, तलावांचंच काम आहे. आणि मुंबईचं हवामान तुम्हाला विचारलं तर उष्ण कटिबंधीय आहे. आणि एक महत्वाची घटना जिच्यावर प्रश्न आलाय ती म्हणजे 26 जुलै 2005 ज्या दिवशी सर्वाधिक पाऊस इथे झाला, 944 mm एवढा पाऊस इथे नोंदवला गेला. सरासरी 146 ची आहे, पण इथे तो दिवस होता 26 जुलै. तो प्रश्न खरं म्हणजे MPSC ला सुद्धा आलेला आहे, इकडे तर तो नक्कीच कधी विचारला जाईल. पुढे काय, मुंबईमध्ये कोणत्या महत्वाच्या संस्था आहे. सेन्सेक्स माहिती, निफ्टी नाव ऐकलंय, ते शेअर बाजार
मुख्यालय मुंबई, आरबीआय मुख्यालय मुंबई, एनएसई नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालय मुंबई, आर्थिक संस्था म्हणतोय आपण मुंबई मध्ये मुख्य कार्यालय, बॉलिवूड मराठी सिने उद्योग चित्रपट नगरी मुंबई मध्ये, बोरिवली नॅशनल पार्क किंवा ज्याला आपण कृष्णगिरी असंही म्हणतोय, कुठे ते ज्याला आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणतोय, मुंबईची हद्द आहे बोरिवली, लक्षात ठेवा हे प्रश्न आहे, याच्यावर प्रश्न येणार आहे। पुढे शिलार हा हिंदू राज्य आहे, 1343 पर्यंत मुंबईवर याचं राज्य आहे, शिलाहारांनी राज्य केलंय। पुढे गुजरातचे मुस्लिम साम्राज्य मुंबईला हस्तगत करतंय, एलिफंटा गुंफा या ठिकाणी आहे, वाळकेश्वराचं मंदिर त्याच काळामध्ये बांधलं गेलेलं। पुढे 1534 पोर्तुगीजांनी बहादूर शहाकडून मुंबई काबीज केली आणि मुंबईला नाव दिलं बॉम्बैया। हे बॉम्बे कुठून आलं, बॉम्बे आलं कुठून, हे बॉम्बे जे आलं का हे पोर्तुगीजांनी जे बॉम्बैया नाव दिलं ते बॉम्बैया, या बॉम्बैयावरून बॉम्बैया बॉम्बे नाव आलं पोर्तुगीज। मग तो पोर्तुगीजांनी इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्या कॅथरीन ब्रेगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नामध्ये हुंडा म्हणून मुंबई भेट देऊन टाकला, हुंडा म्हणून घेऊन टाका। नंतर ही मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली, कंपनीला म्हटलं सांगितलं की हे घ्या याचं आम्हाला भाडं द्या, ईस्ट इंडिया कंपनीकडे जाते, राजघराण्याकडून जाते, लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे हे, इंटरेस्टिंग असे हे सगळे मुद्दे आहेत। पुढे बघा, मुंबई पश्चिम किनारपट्टी कोकण विभाग आहे, उल्हास नदीचं मुख या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी असलेलं सालसेट बेट आहे, साष्टी म्हणतो आपण त्याला, साष्टी नावाचं ते बेट आहे, त्याच्यावर ही मुंबई वसलेली आहे। बघा सालसेट ज्याला आम्ही काय म्हणतोय साष्टी असं म्हणतोय, सालसेटला आम्ही काय म्हणतोय साष्टी असं म्हणतोय, ते तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल, इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं हे सगळं आहे। जमतय, सालसेट नावाचं ते बेट आहे। पुढे मुंबईचे दोन वेगवेगळे भाग या ठिकाणी पाडले गेले, एक म्हणजे मुंबई जिल्हा आणि दुसरा म्हणजे मुंबई उपनगर। बघा मुंबई जिल्ह्यातला आयलंड सिटी असं आम्ही म्हणतोय किंवा त्याला आम्ही दक्षिण मुंबई असं म्हणतोय, दोन नाव आहे जे की साऊथ भागामध्ये कुठे साऊथ साऊथ भागामध्ये जे आहेत त्याला आम्ही दक्षिण मुंबई म्हणतोय किंवा आयलंड सिटी असं त्या ठिकाणी आम्ही त्याला म्हणतो आहोत। आता तीन नद्या आहे मुंबईमधल्या महत्वाच्या नद्या, एक दहिसर आहे, दुसरी पोईसर आहे आणि तिसरी ओशिवरा आहे, या बोरिवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतायत आणि मिठी नदी जी आहे ती तुळशी तलावातून सुरू होते। कोणत्या नदीचा उगम कुठे होते मुंबईच्या बाबतीतले हे मुद्दे। पुढे शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे, उल्हास जी की कर्जतच्या डोंगरामध्ये उगम पावते, वसईजवळ समुद्राला मिळते। पुढे माहीम ही मिठी नदी कुठे, ही माहीमच्या खाडीमध्ये लुप्त होते आहे, उगम आणि लुप्तता। मुंबई बद्दलचे हे मुद्दे, मुंबई जवळचे नदी आहे आणि हे मुद्दे मला वाटतं नक्कीच तुम्हाला कामाचे ठरणार आहे। बघा प्रेक्षणीय स्थळ या ठिकाणी काय आहे, मुंबईमधले प्रेक्षणीय स्थळ, फोर्ट परिसर, फोर्ट अत्यंत महत्वाचं, आपण जे एमपीसीचं मुख्यालय वगैरे म्हणतो का ते फोर्ट बद्दल आपण त्या ठिकाणी बोलत असतो, फोर्ट बद्दल आपण बोलत असतो। ओके, याला जरा आपण हे करून घेऊ। चलो फोर्ट परिसरामध्ये काय काय, बघा फोर्ट परिसर हे सगळं म्हणजे तुम्हाला उद्या विचारलं जाईल की मुंबईमध्ये नेमकं काय काय आहे, मुख्यालय कशाचे आहे किंवा कोणत्या वस्तू आहेत। बघा गेटवे ऑफ इंडिया आहे, ताज हॉटेल आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, मनपाची इमारत आहे, उच्च न्यायालय आहे, राजाबाई टॉवर आहे मुंबई विद्यापीठाचं, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय इथे, जे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे, आरबीआय नाणी नोटा संग्रहालय, एशियाटिक सोसायटी लायब्ररी, डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, फ्लोरा फाउंटन, वेलिंग्टन फाउंटन, ओहोल मैदान, आझाद मैदान, बलार्ड इस्टेट, कॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, थॉमस कॅथेड्रल, त्याच्यानंतर सिनेवॉग आहे, हर्मिनन सर्कल गार्डन या ठिकाणी आहे, हर्निमन सर्कल गार्डन म्हणतो आपण। नरीमन पॉईंटकडे काय हॉटेल ट्रायडेंट मोठं हॉटेल, वरळी नेहरू तारांगण, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, पुढे गिरगावमध्ये तारापूरवाला मत्स्यालय आहे,
दादर मध्ये शिवाजी पार्क आहे, प्रभादेवीला सिद्धिविनायक आहे, महालक्ष्मी जे मंदिर म्हणतो आपण तिथे महालक्ष्मी मंदिर आणि हाजी अली दर्गा आहे, भुलेश्वरला मुंबादेवीचं मंदिर आणि चोर बाजार आहे. कुठे? भुलेश्वरीला. पुढे भायखळ्याला जिजामाता उद्यान, भाऊदाजी लाड संग्रहालय आहे, ताडदेवला ऑगस्ट क्रांती मैदान आहे, मलबार हिलला वाळकेश्वरचं मंदिर आहे, बाणगंगा तलाव आहे, कमला नेहरू गार्डन आहे. हे सगळं मलबार हिलचं आहे. तुम्हाला जोड्या लावा म्हणून सुद्धा विचारलं जाऊ शकतं. इथे पवई तलाव अंधेरी पूर्वमध्ये आहे, जुहूला मग ते विलेपार्ले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरीवलीमध्ये, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता इथलची एक महत्वाची नदी मिठी. तुम्हाला जर उद्या विचारलं की मुंबईमधली अत्यंत महत्वाची नदी कोणती, सगळ्यात महत्वाची मिठी नदी, तिला पूर वगैरे येतो, बऱ्याच गोष्टी आहे. आता नगर प्रशासन, थोडंसं प्रशासनाकडे आम्हाला वळावं लागेल की मुंबईचं नेमकं प्रशासन कसं चालतं, मुंबईला कोण चालवतं. तर मुंबईला चालवतं महानगरपालिका, मुंबई मनपा आपण तिला म्हणतोय. महानगरपालिका त्या ठिकाणी चालवते, तिचं कार्यक्षेत्र नागरी प्रशासन चालवणे, पायाभूत सेवा सुविधा पुरवणे आहे. जिल्हा प्रशासन, मुंबई शहर दोन जिल्हे, इथे किती जिल्हे, दोन जिल्हे लक्षात ठेवा, दोन जिल्हे. आणि त्या जिल्ह्यांचा प्रमुख असणारे जिल्हाधिकारी तो तिथलचे सातबारे, जमीन जुमल्याच्या नोंदी वगैरे असेल, राज्य सरकारकरता सारा वसुली असेल, कर वसुली असेल, निवडणुकांची व्यवस्थापन असेल, जिल्हाधिकाऱ्याचं कर्तव्य. मुंबईमधले हे जिल्हाधिकारी अत्यंत महत्वाची पद या ठिकाणचे आहेत. पुढे जातोय रस्ते मार्ग, दळणवळण आपण म्हणूया त्याला, वाहतूक म्हणूया. काय हो रस्ते मार्ग, मुंबईमधून जाणारे महत्वाचे रस्ते कोणते? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3, क्रमांक 4, क्रमांक 8 महत्वाचे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, एक्सप्रेस वे म्हणतोय आपण, जो की भारतातला पहिला द्रुतगती मार्ग आहे. पुढे मुंबई वडोदरा, मुंबई बडोदा म्हणतो आपण, तो त्या ठिकाणी सुरू आहे काम त्याचं. पुढे राजीव गांधी सागरी सेतू, कुठून कुठपर्यंत आहे? वांद्रे वरळी सागरी मार्ग आपण ज्याला म्हणतो. माहीम काजवे हे दोन दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगराशी जोडणारे या ठिकाणचे भाग आहेत. तीन महामार्ग कोणते बघा, एक पूर्व द्रुतगती महामार्ग म्हणजे मुंबईचा हा पूर्वेकडचा इकडून येणारा तो महामार्ग आहे, भायखळा ते ठाणे. पूर्व मुक्त मार्ग चिंचपोकळी ते चेंबूर आणि सायन पनवेल द्रुतगती मार्ग या ठिकाणी आहे. आणि एक पश्चिमेकडचा एकदम अरबी समुद्राकडचा तो वांद्रे ते भाईंदर पर्यंतचा तो द्रुतगती मार्ग. म्हणजे या ठिकाणचे द्रुतगती जे जलद मार्ग आहेत मुंबईमधले ते आम्हाला माहीत असावे. पुढे आपण जातोय, पुढे आपण जातोय, पुढचा मुद्दा या ठिकाणी तुमच्यासाठी आहे रेल्वे. रेल्वे मित्रांनो, मुंबईची ज्याला आपण रक्तवाहिनी असं म्हणतो, लोकल तर आहेच आहे पण इतर रेल्वे. रेल्वेमध्ये दोन मुख्यालय आहे, एक म्हणजे मध्य रेल्वेचं मुख्यालय ज्याला आम्ही CSMT म्हणतोय, बरोबर आहे, त्याला आधी VT असं म्हटलं जायचं, तेही विचारलं गेलाय प्रश्न तुम्हाला, जुनं नाव. दुसरं पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणतं? चर्च गेट. दोन गोष्टी हा इथे, म्हणजे एकदम पश्चिमेला म्हटलं इकडे 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 खाली इथे, समजा इकडे चर्च गेट आणि इकडे असं एकदम जवळजवळ आहे ते. मुंबईची जीवनरेषा उपनगरीय रेल्वे जिला आम्ही लोकल रेल्वे म्हणतो, तिचे सुद्धा तीन भाग आहे. एक इकडे पश्चिम ज्याला वेस्ट म्हणतो आपण, मध्य आणि इकडे हार्बर, असे तीन भाग, तीन पद्धतीच्या. इकडे एकदम या किनारपट्टीकडची पश्चिमे मधली दादर वगैरे तिथून मध्ये, आणि हार्बर इकडून तुमची उपनगरातून जाते इकडे पनवेल वगैरे, ते हार्बर, हे सगळं जाऊन इथेच मिळतंय. या सगळ्या तिन्ही जाऊन इथे CST ही चर्च गेटला भेटते आहे, ही CST ला, या तिघा इथे दादर वगैरे ठिकाणी एकत्र येतात या तिन्ही. लक्षात घ्या, मुंबईत तुम्ही राहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल. ओके, मुंबई मेट्रोचा पहिला कार्यरत त्या ठिकाणी वर्सोवा ते घाटकोपर आहे मेट्रो. मोनोरो रेल जी आहे ती चेंबूर ते वडाळा आहे. कुठून कुठपर्यंत ते या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता, बस तेवढं लक्षात ठेवा. जास्त मध्ये मी तुम्हाला म्हणत नाही, डीप मध्ये जा. पुढे रेल्वे मार्ग बघा, इथे सगळ्यात महत्वाचं आहे की मुंबईमध्ये ज्या बाहेरून रेल्वे येतात, समजा इथे चालली रेल्वे नांदेडला चालली, नागपूरला चालली, बाहेरच्या रेल्वेसाठी रेल्वेसाठी कोणकोणते टर्मिनस आहेत, तर त्यात पहिलं CSMT आहे, दुसरं दादर आहे, तिसरं लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ल्याचा आहे, त्याच्यानंतर मुंबई सेंट्रल आहे, वांद्रे टर्मिनस आहे. पाच प्रमुख टर्मिनस आहेत रेल्वेच्या बाबतीत ज्या बाहेरून येत आहेत त्यांच्यासाठी. हा पुढचा मुद्दा इथे येतो तो म्हणजे वायुमार्ग काय हो, विमानतळ कोणकोणते आहेत? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की विलेपार्ले या ठिकाणी आहे, दुसरा नवी मुंबईचं विमानतळ आहे. पुढे जलमार्ग म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसरं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नवी मुंबई, या दोन संस्था आहेत ज्या की बंदरांचा कारभार बघतायत. ओके, MPT आपण ज्याला म्हणतोय किंवा JNPT आपण ज्याला म्हणतोय, ज्याला आपण आधी न्हावाशेवा असं म्हणायचो, दोन बाबी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे.
पुढे नागरी सुविधा काय हो मुंबईमध्ये, कोण पुरवतंय कशा पद्धतीने, तर सगळ्यात महत्वाचं आहे मनपा, सगळ्यात महत्वाचं। मुंबईला तुळशी आणि विहार या तलावामार्फत इथे पाणी पुरवठा होतोय। बाडूरचं जल शुद्धीकरण केंद्र जिथे पाणी शुद्ध होते त्या तलावामधलं पाणी आधी शुद्ध केलं जातं, नंतर सिटीला पुरवलं जातं। पुढे इथे परिवहन म्हणाल तर बेस्ट आहे, महावितरण आहे, रिलायन्स आहे, हे वीज पुरवठ्यासाठी हे वीज पुरवठा करतायत। अणुशक्ती आणि जलशक्ती हे महत्वाचं आहे, या ठिकाणी वीज निर्मिती होते। आणि आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी तिला आम्ही धारावी म्हणतोय। काय म्हणतोय? धारावी झोपडपट्टी, जी सगळ्यात मोठी बृहन मुंबईमध्ये आहे। मित्रांनो, निश्चितपणे तुम्हाला हे सगळे मुद्दे तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल। अजूनही त्यात काही मुद्दे आहेत, आणखी एका सेशनमध्ये मी ते कव्हर करणार आहे। एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशनला भेटेल फक्त हे। एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशन या ऍपमध्येच ही पीडीएफही तुम्हाला आपण देतोय। पीडीएफही वाचायची, व्हिडिओ सुद्धा बघायचे। पोलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच आहे, 2022 ची मोठी भरती आहे। बृहन्मुंबईला सर्वात जास्त जागा आहे। सुरुवात तिथून करतोय, पुणे ग्रामीण, नागपूर, प्रत्येक जिल्ह्याचे 26 जिल्ह्याचे 26 व्हिडिओ लेक्चर्स तुमच्या कोर्समध्ये असणार आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला असेल त्या जिल्ह्याचं याच पद्धतीचं लेक्चर आणि त्याची पीडीएफ तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅचमध्ये भेटणार आहे। त्याच्यावरच्या दोन दोन किमान एक तरी टेस्ट आपण त्या ठिकाणी 25 प्रश्नाची त्या जिल्हा विशेषवर अति महत्वाचे प्रश्न म्हणून आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत। पोलीस भरती फास्ट ट्रॅक बॅच आहे, सगळ्या विषयांचे लेक्चर्स आहेत। हे डेमो सेशन तुम्हाला कसं वाटलं एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, आणि ऍप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे, तिथे जा, ऍप डाउनलोड करा, डेमो लेक्चर्स बघा, आणि पोलीस भरतीच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये जॉईन होऊन आपला अभ्यास सुरू करून टाका। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।